हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ओबीसी जागरच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित भारत सरकारचे राज्यमंत्री आदरणीय कपिल पाटील जी, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर जी, माजी मंत्री संजय कुटे जी, राम शिंदे जी, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आणि हा ओबीसी जागर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी नेला ते माजी आमदार योगेश टिळेकर जी या ठिकाणी मंचावर उपस्थित, सन्माननीय आमदार किसन कथोरे जी, निरंजन डावखरे जी, संजय केळकर जी, नरेंद्र पवार जी, शंकरराव वाघ, संदीप जी लेले, विक्रांत जी पाटील, विश्वनाथ जी पाटील, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमचे आमदार गणपत शेत गायकवाड, कुमार ऐलानी जी, माधवीताई नाईक, संजय जी गाथे, सचिन जी केदारी, हरिश्चंद्र भोईर, वनिताताई लोंडे, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथराव पाटील, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मी योगेश टिळेकर आणि ओबीसी मोर्चाच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये आणि सगळ्या विभागांमध्ये जाऊन ओबीसी जागरचा कार्यक्रम हा त्यांनी यशस्वी केला. ज्यावेळी संजय कुटेजी, योगेश टिळेकरजी मला भेटायला आले होते त्यावेळी मी त्यांना असं सांगितलं होतं की कुठेतरी ओबीसी समाजामध्ये जाऊन या सरकारचं सत्य कशा प्रकारे यांनी ओबीसीचं आरक्षण घालवलं, कशा प्रकारे ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय चाललाय, कशा प्रकारे ओबीसी समाजाचा वापर केवळ मतदानाकरता होतो पण ज्यावेळी हिताच्या गोष्टी करायच्या असतात तेव्हा मात्र विसर पडतो, हे सगळं ओबीसी समाजामध्ये जनतेमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे आणि या ओबीसी विरोधी सरकारचा बुरखा टराटरा फाडला पाहिजे. मला आनंद आहे की आज उभ्या महाराष्ट्रामध्ये सत्य लोकांपुढे गेलाय आणि हे ओबीसी विरोधी सरकार आहे महाराष्ट्रातलं, हे सगळ्यांच्या पुढे आता या ठिकाणी एस्टॅब्लिश झालंय. आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी खरं म्हणजे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी जर कोणी असतील तर हे ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार, हे ओबीसी राजकीय आरक्षणाचे मारेकरी आहेत. खरं तर संजय कुटेंनी सांगितलं ही बाब खरी आहे, ओबीसी आरक्षणाच्या विरुद्ध जी केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली त्या केसमधले पिटिशनर हे काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी ओबीसी आरक्षणाच्या विरुद्ध आपलं सरकार असताना ही पिटिशन त्या ठिकाणी केली, पण आपल्या सरकारमध्ये आमचे संजय कुटे असतील, चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, राम शिंदेजी असतील, पंकजाताई असतील, आम्ही सगळ्यांनी सातत्याने त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यामुळे ओबीसी आरक्षण आम्ही वाचवू शकलो आणि त्या काळामध्ये निवडणुकाही ओबीसी आरक्षणासहित झाल्या. दुर्दैवाने आपलं सरकार गेलं आणि हे नवीन सरकार आलं,
या नवीन सरकारच्या काळामध्ये ज्यावेळी या संदर्भातली सुनावणी लागली 15/12/2019 तारीख आज सांगतो 15/12/2019 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या सरकारला सांगितलं ओबीसी आरक्षण जर टिकवायचं असेल तर ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे. 2010 सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आलाय त्या निर्णयाप्रमाणे तुम्ही ती ट्रिपल टेस्ट करा आणि ती ट्रिपल टेस्ट तुम्ही जर केली तर तुमचं आरक्षण अबाधित राहील. ट्रिपल टेस्ट काय सांगितली होती, एवढंच सांगितलं होतं की या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोग गठीत करा. राज्य मागासवर्ग आयोग गठीत झाल्यानंतर राजकीय मागासलेपणाच्या संदर्भातला सर्वे करायला सांगा, ही दुसरी टेस्ट. आणि तिसरी टेस्ट, जे काही आरक्षण आहे हे 50% मर्यादेत आणा. या तीन टेस्ट तुम्ही पूर्ण करा, तुमचं राजकीय आरक्षण कोणीही काही करू शकत नाही. 15/12/2019 नंतर 8 वेळा सुप्रीम कोर्टासमोर ही केस लागली. प्रत्येक वेळी सुप्रीम कोर्ट विचारायचं आयोग तयार केला हे म्हणायचे पुढची तारीख द्या, आयोग तयार केला हे म्हणायचे पुढची तारीख द्या. शेवटी 5/3/2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि आपल्या निर्णयात लिहिलं की या सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळायचे नाहीत. हे सरकार साधं ओबीसी आयोग देखील गठीत करू इच्छित नाही आणि म्हणून आम्ही आता या ठिकाणी कायद्याचं जे कलम आहे ते कलम स्टँड डाऊन ठेवतो. म्हणजे काय, ते कलम रद्द नाही केलं, आम्ही ते कलम स्टँड डाऊन ठेवतो जोपर्यंत राज्य सरकार ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये राजकीय आरक्षण मिळणार नाही. आणि हे समोर आल्याबरोबर पहिल्या दिवशी मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितलं हे करणं कठीण नाही आहे, 2 महिन्यात आपण हे करू शकतो, केवळ आयोग स्थापन करायचा आहे, त्या आयोगाला इम्पेरिकल डेटा हवा आहे, त्याला जनगणनेचा डेटा नाही. क्लिअर कट सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की राजकीय मागासलेपणाचा डेटा, जनगणना नको होती, की राजकीय मागासलेपण किती आहे या संदर्भातला डेटा या आयोगाला तयार करायचा आहे. आणि एवढ्या 2 गोष्टी जरी आपण केल्या तरीही हे आरक्षण तात्काळ परत मिळेल. पण एकीकडे पहिल्यांदा 15 महिने घालवले, 15 महिने सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं मांडलं नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने रागाने निर्णय देऊन या सरकारच्या काळामध्ये ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण घालवलं. त्यानंतर भीमदेवी थाटात गर्जना केली की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका घेणार नाही. पुन्हा 6 जिल्हा परिषदाच्या निवडणुका झाल्या, या 6 जिल्हा परिषदेमध्ये एकही ओबीसीची सीट आता शिल्लक नाही. पुढचे 5 वर्ष या ठिकाणी एकही ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी आता शिल्लक नाही, ही अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकूणच या सरकारच्या उदासीनतेमुळे ज्यावेळी मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली आता काय करायचं आपल्याला माहिती आहे, महिनाभरापूर्वी त्यावेळी मी पुन्हा त्यांना निर्णय वाचून दाखवला. अहो म्हटलं, जरा निर्णय वाचा, तुमच्याकडे कोणी वाचणारा आहे की नाही, तुमचा लॉ अँड ज्युडिशरी विभाग करतो काय. अतिशय सिम्पल सांगितलं आहे की फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की आपल्याला मागासवर्ग आयोग गठीत करायचा आहे आणि त्याला राजकीय मागासलेपणाचा डेटा पाहिजे आहे, जनसंख्या मागितलेली नाही. आणि मग त्यावेळी तिथले लॉ अँड ज्युडिशरीचे जे प्रधान सचिव होते ते म्हणाले, फडणवीस सांगतात ते बरोबर आहे, जनगणनेची आवश्यकता नाही आहे, केवळ राजकीय मागासलेपणाकरता सॅम्पल सर्वे, इम्पेरिकल डेटा म्हणजे सॅम्पल सर्वे, तेवढा सॅम्पल सर्वे केवळ करायचा आहे. मग यांना जाग आली आणि त्याच्यानंतर आता तो अध्यादेश या ठिकाणी काढला, जो अध्यादेश 15 महिन्यापूर्वी काढता आला असता आणि ओबीसीचं आरक्षण वाचवता आलं असतं. 15 महिन्यानंतर आज जाऊन तो आरक्षणाचा अध्यादेश काढला आणि 15 महिने यांचे मंत्री मोर्चे काढत होते. ज्यांना अध्यादेश काढण्याकरता या ठिकाणी सरकारमध्ये निवडून दिलंय, सरकार ज्यांचं बनलेलं आहे, सरकारचं काम काय आहे, सरकारचं काम कायदा बनवणं आहे. पण कायदा बनवायच्या ऐवजी हेच मोर्चे काढत होते, हेच गेलं म्हणून सांगत होते, हेच केंद्र सरकारवर बोलत होते.
आणि खरं म्हणजे मला तर असं वाटतं यांचे काही नेते तर कुठे साहेब असे आहेत की यांना दिवसभरात 10-11 वेळा जर खोटं बोललं नाही यांना जेवणच पचत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत खोटं बोलतात, सकाळपासून रात्रीपर्यंत. पण एक यांचं तुम्हाला सांगतो, हे जसं खोटं बोलतात यांची एक इकोसिस्टीम आहे खोटं बोलायची, ज्यामध्ये काही पत्रकार आहे, काही तथाकथित विचारवंत आहेत, हे सगळे मिळून. म्हणजे यांनी खोटं बोललं की ते जे खोटं चालू करतात की शेवटी सामान्य माणसाला तेच खरं वाटायला लागतं. आणि मग यांच्या इकोसिस्टीमने सांगितलं संपूर्ण देशातलं आरक्षण गेलं. देशाच्या कुठल्याही राज्यातलं आरक्षण गेलेलं नाही. आत्ता मध्य प्रदेशाच्या निवडणुका झाल्या, तिथे ओबीसीचं आरक्षण होतं. उत्तर प्रदेशातल्या सगळ्या, म्हणजे जे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे, त्या उत्तर प्रदेशात सगळ्या जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यालाही ओबीसीचं आरक्षण होतं. देशात कुठेही ओबीसीचं आरक्षण गेलं नाही. ते कुठे गेलं असेल तर केवळ या महाराष्ट्रामध्ये गेलं, आणि या करंट्यांमुळे गेलं, यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं, यांच्या दुर्लक्षामुळे गेलं. हे त्या ठिकाणी नारेबाजी करत होते, मोर्चे काढत होते, आणि इकडे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आपल्या विरुद्ध निर्णय देत होता, पण त्याच्याकडे बघायला यांना फुरसत नव्हती. आणि आजही, म्हणजे यांची खोटी बोलण्याची लिमिट बघा, आजही जाऊन हे परत सांगतात केंद्र सरकारने इम्पिरिकल डाटा दिला नाही. अरे केंद्र सरकारकडे इम्पिरिकल डाटाच नाही, केंद्र सरकारकडे जनगणनेचा एक डेटा आहे, आणि केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलेला आहे ऍफिडेव्हिट करून का पूर्ण डेटा चुकलेला आहे. काय चुकलाय माहिती आहे त्याच्यामध्ये? महाराष्ट्राच्या डेटामध्ये 70 लाख चुका आहेत. महाराष्ट्राच्या ओबीसीच्या यादीमध्ये 350 जाती आहेत, आणि हा जो काही त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे डेटा आहे याच्यामध्ये किती जाती दाखवल्यात माहिती आहे? 1.5 लाख जाती. मग आता 350 जाती वगळून उरलेल्या ज्या जाती दाखवलेल्या आहेत त्यांना आरक्षणातून तुम्ही बाहेर काढणार आहात का? याचा अर्थ तुम्ही ज्यावेळी हा डेटा कलेक्शन केलं त्यावेळेस तो चुकलाय, आणि तेच ऍफिडेव्हिट केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलं की आम्हाला डेटा द्यायला काही अडचण नाही, परंतु हा चुकीचा डेटा आहे, याच्यामुळे लोकांचं नुकसान होणार आहे, आणि या डेटाची आरक्षणाला आवश्यकताच नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की केवळ राजकीय मागासलेपणाचा डेटा हवा आहे. पण रोज खोटं बोलायचं केंद्र सरकार डेटा देत नाही, केंद्र सरकार मग केंद्र सरकार डेटा देत नाही, आता कसा अध्यादेश निघाला? आता कसं तुम्ही छाती ठोकपणे सांगता आम्ही आरक्षण परत केलाय, आम्ही अध्यादेश काढलाय? त्यामुळे कुठेतरी या खोटारड्यांना, या खोटं बोलणाऱ्यांना जनतेसमोर उघडं केलं पाहिजे. याकरता ओबीसी जागर आहे की ज्याच्या माध्यमातून हे तथाकथित जे नेते आहेत यांचे बुरखे आम्ही टराटरा फाडले आणि समाजाला हे दाखवून दिलं की हे लोक तुमचा वापर केवळ मतान करता करतात, मतांच्या पलीकडे ओबीसी समाजाला हे काहीच मारत नाही. हो, आमचं सरकार होतं त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ओबीसी मंत्रालय आम्ही तयार केलं. या महाराष्ट्रातलं ओबीसी महामंडळ अनेक वर्षापासून होतं, एक फुटकी कवडी तुम्ही देत नव्हतात. 200 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी दिले आणि सांगितलं इंटरेस्ट सबवेन्शनची योजना सुरू करा. या ठिकाणी स्वनिधीतनं जे काही कर्ज दिले जात होते केवळ 25,000 दिले जात होते, आम्ही सांगितलं चालणार नाही. या ठिकाणी 1 लाखापर्यंतचं कर्ज आमच्या मुलांना मिळालं पाहिजे. श्यामराव पेजे महामंडळ इतके वर्ष सुरू झालं, एक नवा पैसा दिला नव्हता त्या श्यामराव पेजे महामंडळाला. कुणबी समाजाच्या उत्थानाकरता कोकणामध्ये 50 कोटी रुपये पहिल्यांदा कुठल्या सरकारनं दिले तर ते आपल्या सरकारनं त्या काळामध्ये दिले. याच्या सरकारनं, या आधीच्या सरकारनं एक नवा पैसा त्या ठिकाणी दिला नाही. आमची जी होतकरू मुलं आहेत, जी गरीबाची ओबीसीची मुलं आहेत, ती या ठिकाणी शिष्यवृत्ती घेऊन शिकतात. पण परदेशात शिकायला जायचं असेल तर शिष्यवृत्ती नव्हती. परदेशामध्ये शिकायचं कसा हा प्रश्न होता. आम्ही निर्णय केला आणि ओबीसीच्या मुलांना जर जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन मिळाली तर त्याचा खर्च राज्य सरकार करेल, आणि अशा अनेक ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी ही आपल्या सरकारनं त्या ठिकाणी करून दिली. ओबीसी करता हॉस्टेलचा विषय असेल आपल्या सरकारनं त्या ठिकाणी केला. एवढंच नव्हे तर शिष्यवृत्ती जी ओबीसीची वर्षानुवर्ष थकली राहायची, शिष्यवृत्ती तर दिली पण ती मिळत नव्हती, आणि अशा लोकांना शिष्यवृत्ती दिली जायची. अनेक संस्था चालक,
जे त्यावेळेच्या काँग्रेस राष्ट्रवादीशी संबंधित होते हे संस्थाचालक खोटे ओबीसी मुलं दाखवायचे आणि त्यांच्या नावानं शिष्यवृत्ती घ्यायचे आणि जे खरे ओबीसीचे विद्यार्थी होते त्यांना मात्र शिष्यवृत्ती मिळत नव्हती. आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पद्धत नवीन आणली आणि या नवीन पद्धतीतून आम्ही खऱ्या अर्थानं ऍडव्हान्समध्ये शिष्यवृत्ती देणं सुरू केलं आणि कुठेही शिष्यवृत्ती थकीत राहणार नाही आणि खोट्या नावावर शिष्यवृत्ती उचलता येणार नाही. ओबीसीचा हक्क कोणी मारू शकणार नाही अशी व्यवस्था उभी केली आणि ओबीसी करता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात योजना वाढवल्या आणि त्या योजनांच्या माध्यमातून ओबीसी मुलांकरता उच्च शिक्षणाचं दार हे उघडण्याचं काम आमच्या सरकारनं केलं. आज आमच्या सरकारच्या सगळ्या योजना या सरकारनं बंद करून टाकल्या पण त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आहे. हॉस्टेल मंजूर केले त्याचं काम होऊ देत नाही, त्याला साधा जमिनीचा तुकडा मिळू देत नाही, दिलेले पैसे खर्च होत नाही, ओबीसी महामंडळाचे पैसे पडलेले आहेत, एक फुटकी कवडी देखील देत नाही पण त्याच्यावर मात्र कोणी बोलायला तयार नाही. कारण या सरकारमधल्या ओबीसी मंत्र्यांना हे माहिती आहे, आपण जास्त बोललो तर आपल्याला घरी बसवलं जाईल, आपल्याला या ठिकाणी मंत्रीपदी राहता येत आहे हेच खूप आहे हे माहिती असल्यामुळे दुर्दैवाने ते देखील या ठिकाणी बोलायला तयार नाहीत आणि आमच्याशी खासगीत कबूल करतात. इथे मंचावरच्या नेत्यांना तुम्ही विचारा, आम्हाला खासगीत सांगतात ओ तुम्ही काहीतरी प्रश्न उचलता, तुम्ही आक्रमक होता म्हणून काहीतरी ओबीसीच्या पदरी पडताय, नाहीतर आमच्या मंत्रिमंडळात तर आमचं म्हणणंच कोणी ऐकायला तयार नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी मंत्री सांगतात. मला अभिमान वाटतो, भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे जो पहिलेपासून ओबीसी सोबत उभा आहे. आमचे नेते गोपीनाथराव मुंडे असतील, नासा फरांदे असतील, भाऊसाहेब फुंडकर असतील, आमचे अरुणभाऊ अडसळ असतील, अनेक अनेक नेते की ज्यांनी खऱ्या अर्थानं ओबीसीचा संघर्ष या ठिकाणी उभा केला आणि त्या संघर्षातनं भारतीय जनता पार्टी नेहमीच ओबीसींच्या बाजूनं उभी राहिली आणि आज तर देशाच्या मंत्रिमंडळामध्ये देशाच्या इतिहासामध्ये आजवरच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त ओबीसी मंत्री हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थानं बहुजनांचं मंत्रिमंडळ जर कुठलं असेल तर ते देशाचं मोदीजींचं मंत्रिमंडळ आहे की जे बहुजनांचं मंत्रिमंडळ आहे आणि बहुजनांकरता काम करणारं मंत्रिमंडळ आहे. या मंत्रिमंडळाच्या माध्यमातनं आज ओबीसी समाजाकरता वेगवेगळ्या योजना देखील होत आहेत. इतके वर्ष झाले मेडिकल कॉलेजच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये ओबीसी करता एकही सीट लागू नव्हती, एकही सीट नाही. ओबीसीच्या बाता मारणारे हे इतके वर्ष केंद्रामध्ये सत्तेत होते, कधी मागणी केली नाही, कधी मागणी केली नाही, कधी देखील आमचा एक ओबीसी मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, त्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये ऍडमिशन मिळाली पाहिजे याचा प्रयत्न केला नाही. पहिल्यांदा मोदीजींनी हा निर्णय केला आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा ऑल इंडिया कोट्यामध्ये 27% आरक्षण या ठिकाणी लागू झालं. आता दरवर्षी देशामध्ये 27% ओबीसीची मुलं ही ऑल इंडिया कोट्यातनं डॉक्टर बनतील आणि त्या माध्यमातनं त्यांना न्याय मिळेल हे मोदीजींच्या सरकारनं केलंय. मी बंधू भगिनींना एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो, आज खरं म्हणजे या सरकारच्या विरुद्ध जागर याकरता आम्ही करतो की गेले अनेक वर्ष ओबीसीच्या समस्या आम्ही मांडल्या आहेत. या राज्यामध्ये मला आठवतं 1,00,000 रुपये ओबीसीची नॉन क्रिमिलिअरची लिमिट होती, 1,00,000 रुपये. पहिला संघर्ष मी केला, मी पहिला संघर्ष केला आणि पहिल्यांदा ओबीसीची 1,00,000 ची लिमिट ही 2,50,000 वर 2003 साली आणणारा हा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आहे. आणि हा रेकॉर्ड आहे, विधानसभेचा रेकॉर्ड काढून बघा, त्यामध्ये माझ्या संघर्षानंतर माझ्या अर्जानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ओबीसीची नॉन क्रिमिलिअरची लिमिट ही 1,00,000 वर गेली आणि ती 4,00,000 वर गेल्यानंतर 8,00,000 वर आणण्याचं काम देखील भारतीय जनता पक्षाच्याच सरकारनं केलं आणि ओबीसी तरुणांना त्या ठिकाणी त्याचा लाभ देण्याचं काम आपण केलंय. आज खऱ्या अर्थानं संघर्षाची वेळ आहे या महाराष्ट्रामध्ये. आज आमचे 12 बलुतेदार आहेत, यांना कुठली मदत हे सरकार करायला तयार नाही.
100 कोटी रुपये आपण दिले होते 12 बलुतेदारांच्या इक्विपमेंट खरेदी करता. 1 पैसा देखील या सरकारने खर्च केला नाही, 1 पैसा देखील या सरकारनं खर्च केला नाही. आज एवढा कोरोनाचा काळ आला, या कोरोनाच्या काळामध्ये 12 बलुतेदारांना 1 पैशाची मदत देखील या सरकारनं केली नाही. हे सरकार बोलघेवड्यांचं सरकार आहे, बोलघेवड्यांचं सरकार. रोज दिवसभर बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, याच्या पलीकडे काहीच करत नाही. पण मी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींना या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शब्द देतो, जोपर्यंत ओबीसीला न्याय मिळणार नाही भाजपचा कार्यकर्ता झोपणार नाही, तो रस्त्यावर येऊन संघर्ष करेल आणि रस्त्यावर येऊन तो लढाई करेल. जोपर्यंत हे ओबीसी विरोधी सरकार झुकत नाही, जोपर्यंत हे सरकार ओबीसी हिताचे निर्णय घेत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी थांबणार नाही, तोपर्यंत ओबीसीचा जागर सुरूच राहील. आज ओबीसी जागरचा पहिला टप्पा आपण संपवतो आहोत, आता दुसरा टप्पा या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. जिल्ह्यामध्ये जाऊ, तालुक्यामध्ये जाऊ, गावामध्ये जाऊ, एक एक ओबीसी जागा करू आणि या ठिकाणी ओबीसींच्या हक्काकरता, ओबीसींच्या न्यायाकरता भारतीय जनता पार्टी मैदानामध्ये लढतच राहील, हा विश्वास आजच्या जागरच्या माध्यमातून देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.